हा वेळेस आपण बद्दल माहिती बघत होतो आणि त्याच्यामध्ये उलन धागे आणि वस्त्र धागे यामधील फरक जो आहे तो फरक आपण पाहिलेला होता. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला लोकरी तंतूचे गुणधर्म याच्यामध्ये आपण सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जे गुणधर्म आहे ते झूम मीटिंगमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती भौतिक गुणधर्म चर्चा केली, त्यानंतर जैविक गुणधर्म आज आपल्याला बघायचे आहे. आता जे जैविक गुणधर्म, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की जैविक गुणधर्म म्हणजे काय. आता जैविक म्हटलं तर साहजिकच तिथे जीवजंतूचा समावेश येतो आणि याच्यामध्ये प्रामुख्याने बुरशीचा परिणाम आणि कीटकाचा परिणाम जो आहे त्या परिणामाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. आता बुरशीचा परिणाम बघत असताना जे काही सर्व नैसर्गिक तंतू आहे तर या सर्व नैसर्गिक तंतूवरती बुरशीचा जो परिणाम आहे तो सर्वात कमी हानिकारक असलेला आपल्याला दिसून येतं. परंतु हे जंतू म्हणजे हे तंतू म्हणजे जसं की आता लोकरी तंतू आहे किंवा रेशमी तंतू आहे, तर हे जे तंतू आहे या तंतूचा अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की जे जैविक गुणधर्म आहे या जैविक गुणधर्मामध्ये म्हणजे ओलसर जर तंतू असेल आणि ते जर आपण तसेच साठवून ठेवले किंवा कपाटात ठेवले तर काही दिवसानंतर त्याच्यावरती आपल्याला बुरशी आलेली दिसून येते. त्याच्यामुळे बुरशीचा हानिकारक परिणाम होऊ शकतो. पण कुठे जर तंतू ओलसर असेल तर त्या तंतूमध्ये त्या कपड्यामध्ये ओलसरपणा असेल तर. त्याच्यानंतर येतो कीटकाचा परिणाम. आता कीटकाचा जो परिणाम आहे याच्यामध्ये जे लोकरी तंतू असते, उणी तंतू असते, त्याच्यामध्ये जे प्रथिने असते, आपण कशाला लोकरी तंतूला रेशमी तंतूला काय म्हणतो, प्रथिनयुक्त तंतू किंवा प्राणिज तंतू, तर याच्यामध्ये जे प्रथिने असते उणी तंतूमध्ये त्याला केरेटिन असं म्हणतात. आणि हा केरेटिन जो आहे या केरेटिनमुळे आपल्याला असं दिसून येतं की कपड्याला कीड लागण्याची शक्यता असते. म्हणजे जे लोकरी तंतू असते या लोकरी तंतूमध्ये केरेटिन हा घटक असतो आणि त्यामुळे कपड्याला कीड लागण्याची शक्यता असते. कपड्याची जेव्हा आपल्याला साठवणूक करायची असते, कपडे जेव्हा आपल्याला स्टोअर करून ठेवायचे असते, कपाटात ठेवायचे असते किंवा ट्रंकमध्ये ठेवायचे असते, अशा वेळेस ते कपडे साठवून करताना त्याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते. तर बुरशीचा हानिकारक परिणाम होत नाही आणि कीटकाचा मात्र हानिकारक परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचं आहे आपलं औष्मिक गुणधर्म. आता औष्मिक गुणधर्मामध्ये काय आहे की उष्णतेचा परिणाम आणि उष्णता वाहकता. आता बघा जे औष्णिक गुणधर्म म्हणजे उष्णता संदर्भातले जे गुणधर्म आहे याच्यामध्ये उष्णतेचा परिणाम बघत असताना हा जो तंतू आहे या तंतूचं जर आपण एक म्हणजे असा उणी तंतू घेतला एक आणि त्याला जर आपण जाळलं माचीसनं तर आपल्या असं लक्षात येतं की तो सावकाश जळतो म्हणजे हळूवार जळतो. त्याच्यानंतर हा तंतू जळाल्यानंतर जो ज्याप्रमाणे केस जळते म्हणजे केस जळल्याप्रमाणे वास येतो म्हणजे केस जाळल्यानंतर जो वास येतो ना आपल्याला त्या पद्धतीने या तंतूचा वास जो आहे तो वास येतो. त्याच्यानंतर चुरगळता येणारी लहान अशी काळ्या कलरची गोळी जी आहे ती गोळीसुद्धा म्हणजे तयार होते. त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला उणी कपड्यावरती प्रेस करायची असते तेव्हा प्रेस करत असताना फार काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही पहा की साधारणतः स्वेटर वगैरे जेव्हा आपण अंगामध्ये घालतो तेव्हा त्याला सहसा प्रेस करत नाही. प्रेस करत नाही म्हणजे काय की खूप गरम अशी प्रेस करत नाही, शक्यतर उणी तंतूला प्रेसच करत नाही. कारण उणी तंतू जर जळला तर काय होतं की त्याच्या असे चुरगळ्या गोळ्या गोळ्या तयार होतात. त्याच्यानंतर आहे उष्णता वाहकता. आता उष्णता वाहकतेच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की हे जे उष्णता वाहकता उणी तंतू जे आहे या उष्णता वाहकता जी आहे ही अतिशय कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की याच्यामधून उष्णता वाहून जात नाही. त्याच्यामुळे काय होतं की थंडीच्या दिवसामध्ये आपण हे स्वेटर वगैरे घालतो
आता याच्यामध्ये काय होते बघा की थंडीच्या दिवसामध्ये आपण स्वेटर घालतो म्हणजे आपल्याला थंडी लागत नाही, तर थंडी का लागत नाही त्याच्यामागचं कारण असं आहे की स्वेटर घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली उष्णता स्वेटरमधून बाहेर पडत नाही, आलं लक्षात? आणि बाहेर जी थंड हवा असते ती थंड हवा आपल्या शरीराला लागत नाही, त्याच्यामुळे या हिवाळ्यामध्ये आपण पाहतो उनी स्वेटर जे आहे हे उनी स्वेटर आपण घालत असतो. तर अशा पद्धतीने औष्मिक गुणधर्मामध्ये उष्णतेचा परिणाम आणि उष्णता वाहकता हे ज्या दोन बाबी आहे या दोन बाबी आपण बघितलेल्या आहे. आता त्याच्यानंतर लोकरी तंतू जे आहे या लोकरी तंतूचा उपयोग कशासाठी केला जातो याचा विचार करत असताना आता आपण याच्यापुढे जे काही तंतू शिकू किंवा मागच्या वर्षी 11वीमध्ये आपण विविध तंतू शिकलो तर त्या तंतूचे उपयोगसुद्धा आपण शिकलेलो आहो, त्याचप्रमाणे इथेसुद्धा आपल्याला उनी तंतूचे उपयोग पाहायचे आहे. तर मग कोणते उपयोग आहे तर याच्यामध्ये आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पेहराव. पेहराव म्हणजे काय? पोशाख. आता आपल्याला माहीत आहे की आपण उनी कपडे जे आहे हे उनी कपडे हिवाळ्याच्या दिवसामध्ये घालतो की जेणेकरून आपल्याला थंडी वाटणार नाही. त्यानंतर आपण पाहतो की हेच उनी कपडे आपण इतर जे मानवनिर्मित तंतू आहे जसं पॉलिस्टर, नॉयलॉन, ॲक्रिलिक याच्यासारखे जे तंतू आहे याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून म्हणजे उनी तंतू प्लस पॉलिस्टर, उनी तंतू प्लस नायलॉन, उली तंतू किंवा प्लस ॲक्रिलिक म्हणजे असं दोन तंतूचं कॉम्बिनेशन करून एकत्रित करून एकत्रित मिसळून वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तयार केले जाते. जसं टेरिलिनसोबत मिसळून जर केलं तर टेरिवूल, या टेरिवूलपासून सूट, कोट, जॅकेट, स्कर्ट, त्याच्यानंतर ॲक्रिलिक वूडचे स्वेटर असतात. आता या दोन्हीही गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की समजा उलन आणि नायलॉन दोन जर घेतलं तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की नायलॉन तंतू जे आहे हे अतिशय मजबूत असतात, बरोबर आहे? आणि लोकरी तंतू जे असतात हे लोकरी तंतू कसे उबदार असतात, त्याच्यामुळे या दोनचं कॉम्बिनेशन करून चांगल्या क्वालिटीचे मोजे जे आहे हे मोजे म्हणजे सॉक्स तयार होतात. त्याच्यानंतर आपण पाहतो की बरेचदा यंत्राच्या सहाय्यानेसुद्धा हातमोजे किंवा आपण पाहतो पायमोजे आहे, टोप्या आहे, स्वेटर्स आहे, तर स्टॉकिस आहे गरम टोप्या, याचा प्लेयरचा पोशाख म्हणजे क्रीडा पोशाख, तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख जे आहे हे पोशाख तयार करण्यात येतात. म्हणजे पहिला जो उपयोग आहे तो आहे पेहरावासाठी उपयोग. त्याच्यानंतर दुसरा उपयोग आपण बघूया, याच्यामध्ये दुसरा उपयोग आहे गृह सजावटीसाठी उपयोग. आता गृह सजावटीसाठी, आता गृह म्हणजे काय? घर, घराच्या सजावटीसाठी लोकरी तंतूचा कशा पद्धतीने उपयोग करतात तर याच्यामध्ये बघा की जे लोकरी तंतू आहे याच्यापासून गालीचे जमिनीवरती जे अंथरणात येतात ते, त्यानंतर ब्लँकेट आहे, पडदे आहे, सोफ्याचे कापड आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या आहे, तर अशा पद्धतीने हे चित्रामध्ये तुम्हाला दिसतेच आहे, चित्र बघितल्यानंतर तुमच्या आयडिया क्लिअर होतात, तर अशा पद्धतीचे कपडे जे आहे हे कपडे तयार होतात, ठीक आहे, गृह सजावटीसाठी. त्यानंतर तिसरा भाग येतो औद्योगिक उपयोग. आता औद्योगिक उपयोगामध्ये आपण पाहतो की फेल्ट, आता फेल्टचं कापड म्हणजे काय की एखादं जाडसर वस्त्र असतं आणि त्या वस्त्रामध्ये आपण पाहतो की म्हणजे मशीनच्या खाली अंथरून घालण्यासाठी आपण फेल्ट कापडाचा उपयोग जो आहे तो उपयोग करतो. आता त्याच्यामुळे काय होतं की मशीनच्या खाली हे कापड अंथरल्यामुळे त्याच्यावरती समजा एखादं जड यंत्र ठेवलं आणि त्या यंत्राने जर काम केलं तर जमिनीच्या पृष्ठभागावरती त्याचा
म्हणजे लोड येत नाही किंवा जमीन जी आहे ती दबल्या जात नाही. म्हणजेच काय इथे की फेल्डचं जे कापड असतं त्या कापडाचा उपयोग जो आहे तो उपयोग यंत्राच्या खाली अंथरून घालण्यासाठी करण्यात येतो. त्याच्यानंतर आहे अवांतर उपयोग. आता अवांतर उपयोगामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे गालीचे आहे, पाकिट आहे, हॅट आहे, बूट आहे, त्यानंतर पादत्राणे आहे. याच्याशिवाय घरामध्ये आपण पाहतो की काही शोभेच्या वस्तू असतात लोकरीपासून बनवलेल्या. तर असे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहे, जसं आपण वॉल हँगिंग पाहतो, वॉल हँगिंगमध्ये भिंतीवरती वेगवेगळ्या शोच्या वस्तू लावण्यात येतात, तर अवांतर उपयोगामध्ये आपण अशा अनेक गोष्टीचा समावेश करू शकतो. याच्याशिवाय आपण पाहतो की काश्मीरमध्ये जो गालिचा तयार करण्यात येतो तो गालिचा जो आहे जो प्रसिद्ध असा आहे त्याला नमदा असं म्हणतात. आणि नमदा या गालिचामध्ये इथे तुम्हाला पेज नंबर 6 वरती नमदा गालिचा कशा पद्धतीचा असतो ते उदाहरणासकट दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की जे उपयोग आहे लोकरी तंतूचे, त्या लोकरी तंतूचे विविध उपयोग असलेले आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीनं आपला पहिला जो चॅप्टर आहे विद्यार्थी मैत्रिणींनो तो आपला संपलेला आहे. आता याच्यामध्ये याचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय सॉल्व केलेला आहे. याच्यामध्ये तुमची बौद्धिक क्षमता वापरा हा एक चार्ट तुम्हाला दिलेला आहे. आणि हा चार्ट देत असताना याचं उत्तरसुद्धा तुम्हाला पेज नंबर 2 वरती दिलेलं आहे. जसं लोकर निर्मितीच्या पायऱ्या आहे त्या पायऱ्या बघत असताना पहिली जसं उत्तर बघतो म्हटलं तर स्कावरिंग म्हणजे तंतू स्वच्छ करणे, त्यानंतर उलन धागे निर्मितीमध्ये 2 पॉईंट येतात त्याच्यामध्ये पिंजणे आणि कताई करणे, वस्टेड धागे निर्मितीमध्ये पायऱ्या येतात पिंजणे, विंचरणे, पेळू ओढणे, पेळू पिळणे आणि कताई करणे. तर अशा पद्धतीने हा जो आपली जी बौद्धिक क्षमता आहे या क्षमतेला चालना देण्यासाठी हा जो एक तुम्हाला चार्ट तयार करायचा आहे तो चार्ट इथे तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 7 वरती दुसरा जो दिलेला आहे की सूक्ष्मदर्शक यंत्राखाली आढळणारे म्हणजे लोकरी तंतू जो आहे तो सूक्ष्मदर्शक यंत्राखाली कसा दिसतो, तर आपलं असं लक्षात येतं की व लेख म्हणजे इथे हा शब्द जो आहे असा तो ऑट दिलेला आहे. त्याचा आपण सरळ सरळ जर अर्थ करतो म्हटलं तर खवले, लोकरी तंतू हा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली आपल्याला खवल्याप्रमाणे दिसतो. त्याच्यानंतर 2 नंबर दिलेला आहे आखूड लोकरी तंतू, ते आहे इल्सना, तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे नाइल्स. त्यानंतर 3 नंबर दिला आहे लांब लोकरी तंतू, तर पस्टा, तर त्याचं जे लोकरी तंतू लांब असतात त्यांना टॉप्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपण पाहतो की लोकरी तंतू जी आहे या लोकरी तंतूमध्ये आपण जे आपल्या बुद्धी क्षमतेला किंवा बौद्धिक क्षमता जी आहे ही तपासून पाहण्यासाठी इथे तुम्हाला विविध प्रकारचे जे कॉलम जे आहे ते कॉलम तुम्हाला दिसते आहे. त्याच्यानंतर 3रा आहे काही मोजके शब्द वापरून लोकरी तंतूच्या गुणधर्माचा तक्ता पूर्ण करा. आता याच्यामध्ये बघा की लोकरी तंतू जे आहे या लोकरी तंतूचे गुणधर्म दिले आहे आणि ते गुणधर्म देत असताना जसं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली लोकरी तंतू कसा दिसतो, तर हे जे चार्ट आहे म्हणजे लांबी कशी असते लोकरी तंतूची लांबी लिहायची, त्याची लांबी जी आहे 1 ते 30 इंचापर्यंत आणि 1 ते 8 इंचापर्यंत असं दोन्ही मेजरमेंट, चमक कशी असते याच्यावरती चमक जास्त असते म्हणजे तंतूच्या प्रकाराप्रमाणे, मजबूती कशी असते म्हणजे हा जो पूर्ण 1 3रा जो चार्ट तुम्हाला दिलेला आहे या चार्टमध्ये तुम्हाला सूक्ष्मदर्शीय जे गुणधर्म आहे आणि भौतिक गुणधर्म जे आहे या गुणधर्मामध्ये आपल्याला उत्तरं जे आहे ते उत्तरं याच्यामध्ये लिहायचे आहे आणि तो पूर्ण चार्ट जो आहे तो चार्ट तुम्ही कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर मैत्रिणींनो हा स्वाध्याय जो आहे हा स्वाध्याय सोडवलेला आहे मी आणि त्याचं PDF जे आहे हे PDFसुद्धा मी तुम्हाला पाठवते आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पहिला लेसन जो आहे तो लेसन संपलेला आहे. धन्यवाद.